त्यांच्या नेतृत्वाखाली गेले 2005 पासून आपण इथं काम करत आहोत. विकास काय असतो हे आपल्याला चव्हाण साहेबांनी दाखवून दिले असे आमचे लाडके नेतृत्व श्री चव्हाण साहेब आणि व्यासपीठावरील सर्व माझे पदाधिकारी बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, आज निमित्त निर्धार मिळाला. आता बरेचसे वक्ते बोलले किंवा पदाधिकारी बोलले, पुन्हा त्या विषयात मी जाणं बरोबर नाही. मी मला जे वाटतंय तालुक्याच्या दृष्टीने, खालचा शिवसैनिक असो किंवा पदाधिकारी असो, त्यांची आज अवस्था काय आहे ते मी थोडक्यात तुम्हाला सांगतोय. 2005 पासून साहेबांनी काम करायला घेतले, तालुका प्रमुख होते. त्याच्यानंतर 2009 आमदार झाले, त्याच्या पुढच्या टप्प्याला साहेब आमदार झाले. त्या दरम्यान आपण विकास काय असतो हा पाहिलेला आहे. पुन्हा नव्याने मला सांगायची ती गरज नाही, परंतु त्याच्यानंतर दुर्दैवाने आपल्याला अपयश आलं. या अपयशाच्या कालावधीमध्ये जी पाच वर्ष जी आताची गेलेली आहे, जवळपास 5 वर्ष आता पूर्ण होती, येणारी निवडणूक आता येऊन ठेपलेली आहे. तर त्याच्यातल्या अगोदरचे 2.5 वर्ष हे आघाडीमध्ये गेले होते आणि त्याच्यानंतर पक्षामध्ये पूर्ण उभीभूत पडली आणि भगवा झेंडा आणि हिंदुत्व याची कास धरली गेली. त्या एकनाथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या सोबत साहेबांनी जायचा निर्णय घेतला, भगव्यासोबत जायचा निर्णय घेतला. आम्ही 10-11 जणांना आम्हाला तो मान्य होता, त्या पद्धतीने आम्ही त्यांच्याबरोबर गेलो. आणि पुढे नंतर महायुतीमध्ये जो आलेला अनुभव होता, स्थानिक विद्यमान आताचे राष्ट्रवादीचे आमदार पलीकडे विद्यमान आमदार होते आणि आता आहेत आतापर्यंत, तर त्या पहिल्या 1-1.5 वर्षामध्ये बाकी निधीचा प्रश्न असेल किंवा इतर गोष्टी असेल ते पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचला होता. पण त्याच्यानंतर युतीमध्ये राष्ट्रवादीसारखा नवा मिळू आल्याच्यानंतर विद्यमान आमदार इथे चांगल्या पद्धतीने काम करत होते, आम्हालाही अपेक्षा होती युती म्हणून, परंतु तसं काय घडलं. इथं युतीमध्ये काम करत असताना गेल्या वर्षात 1.5 वर्षामध्ये कुठलंही भूमिपूजन असेल तर त्यांच्या पक्षीय पातळीवरती होतो. आमच्यापैकी कुठल्याही पदाधिकाऱ्याला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह किंवा सहभागी आम्ही नसतो. पण आम्ही केलेल्या मागण्या किंवा विकासाच्या कामासंदर्भात काही निधी उपलब्ध करायला पाहिजे स्थानिक आमदार म्हणून, तोही नाही. कुठेही माझ्या अपेक्षा माझ्या पदाधिकाऱ्याने गावागावात आलेले तिथले शाखा प्रमुख असतील किंवा विभाग प्रमुख असतील यांना जर आपण विचारला तर यांची जी खंत असेल ती मी तुमच्या समोर मांडतो. आजला कुठल्याही प्रकारचं सहकार्य नाही. आता राहिला प्रश्न पुढे आमदारकीच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत, याच्यामध्ये विद्यमान युतीमध्ये आम्ही काम करत असल्यामुळे वरून जो निर्णय येणार आहे युतीप्रमाणे तो आम्ही शिरसावंत मानू, परंतु आमची इथली जी परिस्थिती आहे ती आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, म्हणून आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे जमला. आता राहिला प्रश्न बाकी विकासाचा, मुख्यमंत्री चांगले काम करत आहेत, साहेब चांगले चालले आहेत, मग हा आवाज आम्हाला पोचवायचा तो कसा पोचवायचा, तर त्याला माध्यम म्हणून हा निर्धार मिळाला. या निर्धार मिळा बोलत असताना विकास कामांवरती स्थानिक आमदारावरती मी टीका करणं हा विषय नाही, पण हा सत्यता आहे, हा टीकेचा भाग नाही. या विकास कामामध्ये ज्यावेळेला आम्ही इन्व्हॉल्व्ह नसतो, आम्हाला कुठलीही सहकार्य होत नसेल, तर आम्ही हात कोणाला मारणार? आम्ही आमच्या नेत्याला आमचं म्हणणं मांडणार आणि आमचा नेता तो आमचे विचार जे आहेत ते पक्षापर्यंत पुढे पोहोचवणार. म्हणूनच आता काल परवा अजितदादांची एक स्टेटमेंट आली की आता ठीक आहे आमदारकीचं, युतीमध्ये आपण लढूया, आपलं सगळं आमदारकी झाल्याच्या नंतर आपला कार्यकर्ता आपला पदाधिकारी, त्याच्यासाठी आपण स्वतंत्र निवडणूक लढायची अशी एक स्टेटमेंट आली. मग अशा वेळेला आम्ही या इथे या मतदारसंघाला त्यांना युती म्हणून मदत करताना मदत केली, तर पुढे येणारी परिस्थिती कार्यकर्त्याची जी असेल ती कोणी बघणार? त्याच्यानंतर ते त्यांच्या पद्धतीने राहणार आहेत, आम्ही आमच्या पद्धतीने इथेच राहणार आहोत. म्हणूनच साहेब आमची मागणी अशी आहे की हा सगळा जो लेखाजोखा आहे हा जाऊ द्यावरती, आणि आज आपण निर्धार करायला इथं आलो. आम्ही 11 जण जे गेलो ती गोष्ट निराळी, पदाधिकारी आहेत ती गोष्ट निराळी, तुम्ही सगळे जे आलाय ते कशासाठी आलाय? या गोष्टी आपल्याला पटतायत का? निर्धार लावायचा आहे का? मग करूया आज निर्धार की आपल्या भव्याचा आमदार कसा होईल त्याचा निर्णय घ्यायला.